नमस्कार आपल्या मराठी खवय्ये या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उन्हाळी वाळवणामधील वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत या सांडग्यांना वडे देखील म्हणतात हे सांडगे बनवण्यासाठी मटकी मसूर चणा चवळी मूग अशा विविध डाळींचा वापर केला जातो आज आपण चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ आणि चवळीची डाळ वापरून सांडगे बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कप चना डाळ आणि एक कप चवळीची डाळ घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला या दोन्ही डाळी तीन ते चार पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता या डाळींमध्ये भरपूर पाणी घालून झाकण ठेवून या डाळी आपल्याला चार ते पाच तास किंवा संपूर्ण रात्रभर भिजवून घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत आता आपल्याला या दोन्ही डाळींमधले सर्व पाणी काढून घ्यायचे आहे त्यानंतर या डाळी आपल्याला मिक्सरला पाणी न घालता रवाळाशा वाटून घ्यायच्या आहेत आपली चणा डाळ वाटून झालेली आहे आता आपण चवळीची डाळ देखील वाटून घेऊयात आपली चवळीची डाळ देखील वाटून झालेली आहे इथे आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे हे देखील आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे वाटलेल्या डाळींमध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि जिरे लसणाचे वाटण टाकून घेऊयात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे आपले सांडग्यांचे पीठ तयार झालेले आहे आता आपण याचे सांडगे तोडायला घेऊयात इथे आपण प्लॅस्टिकच्या कागदावर सांडगे तोडणार आहोत आपल्या हाताच्या पाचही बोटांमध्ये सांडग्याचे थोडेसे पीठ घेऊन आपल्याला अशा पद्धतीने अंगठ्याने सांडगे तोडायचे आहेत असे छोटे सांडगे दिसायलाही खूप छान दिसतात सुरुवातीला आपल्याला सांडगे तोडायला जरा अवघड वाटते पण नंतर व्यवस्थित सांडगे तोडता येतात आपले सांडगे तोडून होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपले सर्व सांडगे तोडून झाल्यानंतर आपल्याला ते दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आपण सांडगे दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय छान आणि कुरकुरीत असे आपले सांडगे तयार झालेले आहेत हे सांडगे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि आपल्याला हवी तेव्हा याची भाजी बनवू शकतो रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद